नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की जे पंजाबी ट्रॅक्टरला जे बनवतात लोक टप, त्या प्रकारचा टप कसा बनवायचा आहे, ते पण आपल्या घरच्या घरी तुम्ही बनवू शकता अगदी कमी लोखंडामध्ये. तर आज आपण याची पूर्ण माहिती बघूया की कशा कशा प्रकारे याची आपण फिटिंग करू शकतो काय नाही. आणि हा जो आमचा छोटासा ट्रॅक्टर आहे 30 HP महिंद्रा ह्याचा सोनालिकाचा, त्या ट्रॅक्टरवरती आम्ही फिट केले. तर मी आज तुम्हाला संपूर्ण याची माहिती देणार आहे की यासाठी लोखंड किती लागू शकतं आणि याची मजबूत क्वालिटी बनवण्यासाठी काय काय आपण यूज करू शकतो. तर चला मग आपण काय करूया, एक एक मी तुम्हाला समजा ह्याचे सपोर्ट पार्टचे माप घेऊन तुम्हाला सांगतो. या आज आपण बघूया की ह्या टप बनवण्यासाठी किती लोखंड लागू शकतं आणि कशा प्रकारचा सपोर्ट द्यायचा असतो. तर हा जे मजबूत सपोर्ट आहे, पूर्ण वजन जे आहे ते ह्या दोन अँगलवरतीच राहणार आहे. त्यासाठी काय करायचं आपल्याला, जर ह्या बंपरला तुम्ही जर जॉईंट केलं तर हे वादळ्यानं हे बंपर तोडण्या शक्यता जास्त असते. त्यामुळं काय करायचं आपल्याला, तर हे जे ट्रायलीचे जी तुम्हाला साईडचे पट्टे असतात, ट्रायलीच्या पट्ट्याला आपल्याला ह्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. ट्रायलीचं जे हुक बसते खाली, त्याला जी सपोर्ट पट्टी असते, ह्या सपोर्ट पट्ट्या जे वरचे दोन दोन एक्स्ट्रा सुरक्षा असतात त्याच्यावरती ह्याला जॉईंट करायचं आहे. आणि वरती जे आहे ते आपल्याला कर्व साईडला घ्यायचं बनवून आणि ह्याच्या पट्ट्या वर काढायचं. दोन्ही पण मी काय केले, वर काढलेले आहे. त्याच्यामुळं जे वजन पडणार आहे ते पूर्ण डायरेक्ट हेडवरती पडणार आहे, त्या बंपरवरती पडणार नाही, म्हणजे बंपर सुरक्षित राहणार आहे. आणि याला मजबूत टाईट केल्याच्या नंतर वेल्डिंग पण मजबूत द्यायची आहे, कारण ट्रॅक्टरवर कसं हादरून हादरून हे तुटण्या शक्यता असते. त्याच्यामुळे याला मजबूत करायचे वेल्डिंगच्या बाबतीमध्ये. तर आणि दुसरं तर सपोर्ट पण दिलेला मी त्या पट्ट्याला, जर कधी काढायचं लागलं तर हे हुक पण लावले त्याला. तर आपण बघूया की याचा आज माप किती आहे काय नाही. मी आज टेप घेऊन आलो आहे, तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे. तर याची पूर्ण जर हाईट बघितली तर आपण ॲडजस्ट करू शकतो आपल्या ह्याच्यानुसार की कमी जास्त करू शकतो त्याचा. तर बंपरपर्यंत जर हाईट बघितलं तर 3'2" हाईट ठेवलेली आहे. ओके, 3'2" हाईट ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हे खालचे जे आहे तर आपल्या ॲडजस्टनुसार तुम्ही घेऊ शकता. हे 1 फुटाचा साईडला एक करवायचा आणि खालची सेटिंगचा 1 फुटाचा आहे. हे खालच्या बोल्टपर्यंत बघू शकता, म्हणजे हे 2 फुट आणि हे 3 फुट, असं जवळपास 4 फुटाचा एका साईडला हा तुमचा 2.5 इंचीचा स्क्वेअर पाईप लागणार आहे आणि तेवढ्या सेम मापाचा इकडं पण लागणार आहे. तर असे 2 पाईप झालेले याचे. आणि हाईट तर झाली आपली, तर रुंदी बघूया. जर ही वरच्या साईजची जर रुंदी बघितली तर याची रुंदी पूर्णपणे आहे 42 इंचाची. ओके, 42 इंचाची रुंदी म्हणजे आपला एक माणूस पूर्णपणे व्यवस्थित चावली होती. आणि मेन उद्देश आपला असा ठेवला पाहिजे की वर ह्याच्या जितकं होईल तेवढं वजन कमी केलं पाहिजे, कारण त्याच्यामुळं जास्तीचं हलणं नाही, आपलं हापकणार नाही. त्याच्यामुळं जितकं वजन कमी होईल तेवढं आपल्या फायद्याचं राहणार आहे. आणि याच्या एक लुक येण्यासाठी पाठीमागे एक अँगलचं स्क्वेअर करून लावलेलं आहे, त्याच्यावर पत्र लावलं आहे. एकदम लुक मस्त येतं. जरी आपण साऊंड जरी नाही लावलं तरी दिसते व्यवस्थित. पंजाबी लोक जसं ते साऊंड लावतात पाठीमागे नाव टाकतात, त्या प्रकारचं एकदम दिसाय पण भारी वाटतं. तर यापुढून बघूया आता पुढच्या बाजूला एकदम स्टेअरिंगच्या बरोबर याची लांबी घेतलेली आहे. तर ट्रॅक्टरच्या हिशोबानं तुम्ही लांबी कमी जास्त करू शकता. तर लांबीचा जर विचार केला या ठिकाणी तर बंपरपासून याची 44 इंचाची लांबी आहे. या ठिकाणी 44 इंचाची एकदम स्टेअरिंग बरोबर याची लांबी ठेवलेली आहे, म्हणजे जवळपास ऊन येणार नाही काही नाही, चालू होईल व्यवस्थित. दुसरी गोष्ट अशी केली आहे, जी मेन पाईप आहेत त्याच्यावरतीच एक सपोर्टला दुसरा एक 2 इंची पाईप लावलेला आहे. खालचा हा 2.5 इंची स्क्वेअर पाईप आहे, वरचा हा 2 इंची स्क्वेअर पाईप आहे. कारण काय होणार, बेस आपला हा 2च असणार आहे मजबूत, आणि साईडला जे आपण दुसरं सपोर्टिंगला काही पण लावू शकतो, पण जे मेन आहे ते हे 4 आपलं मेन स्ट्रक्चर आहे याचा, आणि तेच मजबूत असलं पाहिजे. त्याच्यानंतर हे पुढचं एक पट्टी लावलेले आहे शोकेस आपल्या लावण्यासाठी, आणि साईडला ह्याचे साईज वाढवण्यासाठी एक 4 इंचावरती एक दुसरा स्क्वेअर पाईप लावलेला. त्याच्यामुळं काय होणार, दोन्ही बाजूला थोडंसं स्पेस जास्त येणार आहे आपल्याला. आणि मजबूतीच्या बाबतीमध्ये एकदम मजबूत आहे, काहीच हरकत नाही. प्रकार ह्याला तुम्ही एखादा माणूस वरी उभा टाकला इमर्जन्सीला तरी कसल्याच प्रकारचं काही होणार नाही.
आणि सपोर्टला आपल्याला पडणार नाही काही, आपण वगैरे टाकलेलं बेगड काही काही जरी चिटकवलं तरी सपोर्टसाठी मध्ये दुसऱ्या पट्ट्या दिलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर बघू शकता की आपलं हे जे मेन स्ट्रक्चर आहे त्याच्या बाजूला एक दुसरं एक अँगल लावून याला साईडला एक वाढवलं आहे, सेम तसंच केलेलं आहे इकडल्या आपण बाजूला, आणि मेन स्ट्रक्चरवरतीच आपण या पट्ट्या आपण फिट केल्या मध्ये सपोर्ट. तर अशा प्रकारे बनवलं आहे मित्रांनो घरच्या घरी. तुम्ही जर तुमच्या ट्रॅक्टरला असा लुक जर चांगला द्यायचा असेल तर याचा विचार करू शकता, अगदी कमी खर्चामध्ये पण हे होणार आहे. जास्तीचं पण काही लोखंड तुम्ही आणखीन जर वाटलं तर आणखीन लोखंड कमी लावू शकता. आता याच्यावरती आपण कुशन लावल्यानंतर एकदम लुक भारी येणार आहे याचा. धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.